स्टेशन बजाज नगर अंतर्गत आने वाले योगेश शेंडे के घर पिछले साल 20,54,000 रुपए की चोरी की घटना सामने आई थी, जिसमें आरोपी बड़ा ही शातिर था। लेकिन फिर भी पुलिस ने बड़ी ही चतुराई के साथ पिछले कुछ दिनों पहले आरोपी को धर दबोचा। नागपुर के ऐसी रेलवे कॉलोनी में रहने वाले योगेश शेंडे बीते साल अगस्त महीने में अपने परिजन की अंतिम संस्कार से जुड़े कार्यक्रम के लिए गए थे, जिस दौरान उनके घर से अज्ञात चोरों ने 455 ग्राम का सोना, साथ ही 35,000 रुपए का नकद, ऐसे कुल 13,99,000 रुपए का माल चोरी किया था, जिसके बाद फिरियादी द्वारा बजाज नगर पुलिस थाने में फिरियाद की नोंद की गई। इस घटना में घर को सील लगाने वाले आरोप को गिरफ्तार किया गया, लेकिन इस गुनाह में चोरों द्वारा चोरी किया गया माल आरोपी श्रीकांत निकाड़े के पास था, जिसे ढूंढने में पुलिस जुट गई, जिसके पश्चात बड़ी चतुराई से जाल बिछाकर पुलिस ने 14 नवंबर को श्रीकांत निखाड़े को धर दबोचा। इसके पश्चात श्रीकांत निखाड़े से पता चला कि आरोपी प्रकाश पंचभाई को श्रीकांत ने गहने बेच दिए है, जिसके बाद आरोपी प्रकाश को पकड़ा गया, जिससे कुल 395 ग्राम सोने के गहने, जिसकी कुल कीमत 20,54,000 रुपए का माल जब्त किया गया। पुलिस द्वारा आशंका जताई गई कि आरोपी श्रीकांत निखाड़े के साथ और भी आरोपी शामिल है, जिसकी जांच पुलिस द्वारा जारी है। FIR 273/19 अंडर सेक्शन 454, 457, 380, 411 बजाज नगर पुलिस स्टेशन में दाखिल हुई थी 5/8/2019 को, जिसमें फरियादी थे योगेश श्री रामखेड़े। इनका जो माल गया था वो 455 ग्राम सोना और 35,000 की नकदी इसमें गई थी। क्राइम ब्रांच की टीम ने अमोल राउत को गिरफ्तार किया था 1 जनवरी 2020 को, इसमें इनके पास से 35,000 रुपये का माल करीब बरामद हुआ था। ये गुना की चार्जशीट 26/2020 को हुई थी। इसमें एक आरोपी श्रीकांत निखाड़े था, उसको श्रीकांत निखाड़े को वांटेड में कोशिश की गई उसको अटक करने के लिए, लेकिन अटक नहीं हो पाया, तो वांटेड में इसको चार्जशीट किया था, लेकिन वो हमारे रडार पे था, हमारे सर्वेलेंस पे था, उसका नंबर उसने स्विच ऑफ कर रखा था। जैसे ही उसने अपना नंबर ऑन किया, इसकी इंफॉर्मेशन DCP ऑफिस में लगी, जिसकी वजह से जो हमारे पुलिस स्टेशन के इंचार्ज हैं महेश चौहान साहब और उनके नीचे काम करने वाले फुलजले साहब और उनकी टीम, इन्होंने मिलकर एक सापड़ा तैयार किया और पता लगा कि छत्रपुर तालुका सावनेर में ये बंदा काम करता है। वहाँ पर इसको श्रीकांत निखाड़े को यहाँ पर अटक किया गया। उसके साथ उस जब विचार पूछ की गई तो उसने बताया कि हमने ये माल जो है प्रकाश पंचपाई को बेचा है। प्रकाश पंचपाई से सब बात की गई तो उसने बताया कि ये माल उन्होंने एक सुनार को ये बोल के दिया है कि मेरे फादर को कैंसर है और मुझे हार्ट की प्रॉब्लम है, जब और उन्होंने मार्केट रेट पे करीब 11,00,000 रुपए में वो माल थोड़ा 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 करके उनको दिया है। फिर जब दोनों को बुलाया गया, तीनों लोगों को बिठाया गया, बिठा के ये पूरी बरामदगी 395 ग्राम सोना अब तक बरामद हो गया है इसमें, जिसकी मार्केट में जो प्राइस है वो 20,54,000 रुपये है। थैंक यू। 14/11/2020 श्रीकांत निखाड़े त्यांच्या चांगला इंटरोगेशन केला, त्यांनी सांगितला इथे सोन्याची दागिनी होती, ही दागिनी यांनी प्रकाश पंचबाई म्हणून एक गजानन महाराज संस्थानमध्ये काम करणारा माणूस होता, प्रकाश पंचबाई यांना 7.25 लाखमध्ये दिली। त्यांनी जे दागिनी होती त्यांचे फादरचा कॅन्सर होता आणि त्यांना स्वतःला हार्टमध्ये छिद्र होता असा सांगून एक सुनार लागली। सराफा होता, दुर्गेश म्हणून एक सराफा होता, सुनार होता, त्यांना दिली होती। त्यांनी असे या सांगितलं होता की माझे फादरला कॅन्सर आहे आणि मला हार्टमध्ये छिद्र आहे, तर माझं ऑपरेशन होणार आहे, मला पैशाची गरज आहे, तर मी खर्चा जे माझा माल आहे मी तुम्हाला देत आहे। तर यांनी 11.5 लाखमध्ये त्यांना विकली होती। हे माणूस ज्याचं नाव श्रीकांत निखाळे आहे, त्याची अटक झाल्यानंतर आम्ही हे गुन्हा उघड केला आणि 395 ग्राम ज्याची किंमत आजची मार्केटमध्ये 20,54,000 20 लाख
54,000 आहे ते आपण बरामद केलेले आहे. त्यांच्यासमोर ठेवलेली आहे आणि दोन आरोपी जे आहे श्रीकांत निखाडे आणि प्रकाश पंचबाई यांना अटक केलेली आहे. श्रीकांत निखाळेला आपण 14 तारखेला अटक केली, त्यांची 2 दिवसाची PCR भेटली. PCR मध्ये हे सगळा माल जे आहे आम्ही जप्त केलेले. आता कोर्टचा आदेश झाल्यानंतर FIR जे आहे याचा नंबर आहे 273/19 होता अंडर सेक्शन 454, 457, 380 and 411 बजाज नगर पोलीस स्टेशन Zone 1 मध्ये दाखल होता. गुन्ह्याची जी दिनांक होती 5/8/2019 रोजी हे गुन्हा दाखल झाला होता. फर्यादी योगेश श्रीराम शेंडे यांचा माल जे गेलेला होता 455 ग्रॅम सोना होता आणि 35,000ची नगदी होती. या गुन्ह्यामध्ये क्राईम टीमनी अमोल राऊतला अटक केला होता. त्यांनी 1 जनवरी 2020 अटक करून 35,000 रुपयाची बरामदी दिली होती. याच्यामध्ये दुसरा जे आरोपी होता अमोलने सांगितला होता श्रीकांत निखाडे म्हणून होता. ते आरोपी फरार होता, फरवरीपासून ते फरार होता. तर फरवरीमध्ये या हे आरोपी मिळाला नाही, यांना वॉन्टेड केला आणि या गुन्ह्याला चार्जशीट आपण केले होते. नंतर आम्हाला आत्ता 10 दिवस पूर्वी माहिती मिळाली, गुप्त बातमीद्वारा आम्हाला माहिती दिले की एक माणूस श्रीकांत निखाडे जे आहे जे छतरपूर तालुका सावनेरमध्ये एक ढाबेवर काम करत आहे. तर आमचे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज महेश चौहान आणि त्यांचे खालचे काम करणारे PSI फुलजले आणि 4 कर्मचारी आणखी होते, गोविंद बारापात्रे, नपोशी गौतम रामटेके, पोशी अमित गिरडकर आणि पोशी सुरेश वरुणकर यांनी एक सापळा रचून 14/11/2020 श्रीकांत निखाडेला अटक केला आणि त्यांच्याकडून विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की त्यांनी जे दागिनी जी होती 455 ग्रॅम जी दागिनी होती या दागिनी त्यांनी प्रकाश पंचबाई नामाचे एक माणसाला दिली. तर त्यांचे त्यांना अटक केले तर त्यांनी सांगितली त्यांनी जे दागिनी आहे एक सोनारला विकले. तर दोघांना एकत्र बसून ते सर्व आम्ही बरामद केलेले आहे. याच्यामध्ये जे मुद्देमाल बरामद केलेला आहे 395 ग्रॅम सोन्याची दागिनी ज्याची किंमत आज मार्केटमध्ये 20,54,000 आहे ते बरामद केले. त्यांनी आतापर्यंत जे तपास झाली आहे त्याच्यामध्ये हे निष्पन्न झालेलं आहे यांचे वडीलला कॅन्सर होता, कॅन्सर म्हणून ते मरण पावले आहे आणि त्यांना हार्टची प्रॉब्लेम होती, काय हार्टमध्ये छिद्र होता, त्या कारण सांगून एक सुनारला त्यांनी विकले होते.